त्यांनी पोलिसांकडे शरण जावं हा सर्वोत्तम मार्ग आहे। नितेश राणे यांची अटक अटळ आहे असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर राणे समर्थकांकडून पोस्टरबाजी केली जाते, यावरती आता खासदार निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐकूयात ते काय म्हणालेत। 10 दिवसाचं रिलीफ आहे आणि सांगितलं की तुम्ही ट्रायल कोर्टात जा, कोर्टात आम्ही जाऊ। तुम्ही जे म्हणतात की फेटाळलं, त्याला फेटाळलं असा अर्थ होत नाही। फेटाळलं कधी असतं जर नितेश राणेला हजर राहायला सांगितलं असतं, आजच्या आज त्याला फेटाळलं म्हणतात। परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली, ऐकूया। कायदेशीर प्रक्रिया आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू मान्य केली की प्रायमोफेसी सर्वोच्च न्यायालय असं वाटलं असेल की या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा हात आहे म्हणून जामीन फटाळला असेल। त्याची पूर्ण रिझनिंग ऑर्डर काय अजून बघितलेली नाही आहे, परंतु जामीन फटाळला आहे, आता अटक अटळ। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे अशा बातम्या प्रसार माध्यमातून बाहेर पडत आहे आणि राणे कुटुंबियांकडून कोर्टाची दारे ठोठावण्याचे काम सुरू आहे। लक्षात आलं, म्हणून 10 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टाने दिली आहे ट्रायल कोर्टामध्ये जाण्यासाठी, आम्ही ट्रायल कोर्टामध्ये जाऊ। मात्र आता सुप्रीम कोर्टाने देखील अर्ज फेटाळल्यानं नितेश राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली, यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, ऐकूया। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी पोलिसांकडे शरण जावं हा सर्वोत्तम मार्ग आहे।